पाहुयात पुढची बातमी. राज्यामध्ये सध्या कोरोनाग्रस्त रुग्णांना रुग्णखाटा मिळत नाहीत, तसंच रेमडेसिवीर देखील मिळत नाही आणि म्हणून रुग्णांना जीव गमवावा लागतोय. येत्या 2 दिवसांमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांना रेमडेसिवीर न मिळाल्यास मातोश्रीवर ठाण मांडणार असल्याचा इशारा माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी दिला. ती माणसं रेमडेसिवीर साठी आज वणवण भटकत आहेत, त्यांनी ती दुकानात खरेदी करून घेतली असती आणि तुम्ही आणलेली स्वस्त दरातली इंजेक्शन सुद्धा लोकांनी घेतली असती. पण एक तर तुम्ही खरेदी केली नाही, मेडिकल दुकानदारांना खरेदी करून दिली नाही. याचं कारण स्पष्ट आहे की औषध निर्माण मंत्र्याला यातून खंडणी गोळा करायची होती.